मी निवेदन करत आहे की आम्ही विचारतो. तुम्ही विचारा, आम्ही निवेदन करतो, मग विचारा तसं काय प्रॉब्लेम. आज आदरणीय शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व्हीएसआयला नॅशनल फेडरेशनच्या वतीनं या ठिकाणी एक व्यवस्थित पद्धतीनं दोन महत्वाच्या टेक्नॉलॉजीच्या संदर्भात प्रेझेंटेशन करण्यात आलं, ज्याच्यामध्ये पहिलं हे होतं की आपल्या संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली जर म्हटला तर आपण जे काही होल केन असतं, म्हणजे आपला जो ऊस असतो तो ऊसाचा भारा तसाच आपण गव्हाणीत टाकतो. आणि आता अलीकडे हार्वेस्टर्स खूप मोठ्या पद्धतीने येत आहेत, त्यामुळे हार्वेस्टर्सच्या माध्यमातून तुटलेला ऊस हा छोटे कांडे असतात आणि त्याच्यात खूप मोठ्या पद्धतीने ट्रॅश असतो, म्हणजे पाचट असतं आणि त्याला माती पण खूप असते. तर यामुळे रिकव्हरी लॉस पण होतो, विनाकारण माती आणि ह्या सगळ्यांचं वजनही दुर्दैवाने साखर कारखान्याला आणि शेतकऱ्यांना बेअर करावं लागतं. आणि या सगळ्याच परिस्थितीला उत्तर म्हणून ब्राझीलमध्ये संपूर्ण एक ड्राय सिस्टम नावानी अशी सिस्टम आहे की ज्यामध्ये कम्प्लिटली माती बाजूला केली जाते, पाचड बाजूला केलं जातं, जे अनावश्यक आहे, जे साखरेच्या ज्यूसमध्ये जाऊ नये. आणि मला असं म्हणायचं की या संदर्भातली एक टेक्नॉलॉजीचं प्रेझेंटेशन जे झालं की ज्याच्यामध्ये साधारण जो काही खर्च आहे तो जर सेमी ऑटोमॅटिक घेतलं तर 25 लाखाच्या दरम्यान खर्च आहे आणि ऑटोमॅटिक घेतलं तर 40-42 लाखाच्या दरम्यान खर्च आहे. की ज्याच्या माध्यमातून ऑटोमॅटिक जर घेतलं तर सगळी जे सॉईल आहे म्हणजे माती आहे ती पूर्ण सेपरेट करून ती पुन्हा कन्व्हेअरने एका जागेवर स्टोअर करून आपल्याला शेतामध्ये टाकता येते. आणि ट्रॅश जे आहे म्हणजे पाचट जे आहे ते सुद्धा एका जागेवर कलेक्ट करून त्याचं सुद्धा आपल्याला ज्वलनाचं त्याचं कॅलरफिक व्हॅल्यू असल्यामुळे त्याला सुद्धा आपल्याला फ्युएल म्हणून वापरता येते. तर या सगळ्यांचं एकंदर पेबॅक 2 महिन्याच्या आतमध्ये आहे, म्हणजे जर ही सिस्टम बसवली तर ही ब्रेझिलियन सिस्टम आहे. आणि तिथले एक तज्ज्ञ आले होते जे पोर्तुगीज भाषेमध्ये त्यांनी सांगितलं आणि कन्व्हर्जन करून आम्हाला सगळं या ठिकाणी सांगण्यात आलं. तर या सगळ्या संदर्भाने साखर कारखान्याच्या लोकांनी हे वापर करावा अशी त्यामागची एक तंत्रज्ञान अवगत करावा आणि ते करावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे. हे सगळं जे काही सिस्टम आहे ही साधारण फीडर टेबल जिथून ट्रक ट्रॅक्टर आणि बैलगाडीच्या माध्यमातून जे ऊस येतो तो आपण केन अनलोडरनी उचलतो आणि फीडर टेबलवर टाकतो, तर तिथूनच ही सिस्टम बसवतात, त्याच्यावरच बसवतात आणि त्याच्यातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. तर मला वाटतं हा एकदम चांगला विषय होता. नंबर दोन असा आहे की CBG म्हणजे कॉम्प्रेस्ड बायोगॅस, त्याला आपल्याला बायो CNG सुद्धा म्हणता येतं किंवा सेकंड जनरेशन फ्युएल सुद्धा म्हणता येतं. तर अशा स्वरूपाने या सगळ्याचा विषय असा महत्वाचा आहे की साधारण आपल्या देशामध्ये 10 लाख कोटी रुपयांचं आपण क्रूड ऑइल विकत घेतो, इम्पोर्ट करतो. आज आपल्याजवळ जो साठा आहे तो साठा जर आपण 100% आपल्या सगळ्यांच्या साठी वापरला तर आपला साठा 4-5 महिन्यातच 4-5 वर्षातच संपेल अशा स्वरूपाने साधारणपणे आपला साठा अतिशय तोकडा आहे. आणि मग आपल्याला 100% इम्पोर्ट करावं लागेल आणि आपल्याला खूप नामुष्कीची पाळी येऊ शकते. म्हणून या सगळ्यांना उत्तर एकच आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत बायो CNG वळलो पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर हत्ती गवत ज्याला म्हणतो एलिफंट ग्रास हा असेल किंवा कुठलंही जे बायो ज्याला आपण सेल्युलोज आहे त्यामध्ये आपण बॅक्टेरियाच्या सहाय्याने त्याला आपण गॅस निर्माण करू शकतो, मिथेन गॅस निर्माण करू शकतो आणि मिथेनचा वापर हा सगळा फ्युएलसाठी वापरता येतो. आणि म्हणून या टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं आहे की ही सुद्धा साधारणपणे एक वर्ष 2 वर्षात पेबॅक असणारी ही सिस्टम आहे. एक आता 5 मेगावॅटचा 5 साधारणपणे लाख CBG 5 टनाचा प्लांट आपल्याला टाकता येऊ शकतो. मिनिमम कॅपॅसिटीने 5 टनाचा टाकावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे. आणि त्याची किंमत त्यांनी थोडीशी मला असं वाटतं जास्त सांगितली पण एवढी नाहीये, पण एक 15 कोटीच्या दरम्यान साधारण त्याची किंमत येईल.
आणि त्याला सबसिडी सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची 4 कोटी रुपये आहे, तर त्याचाही वापर करावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे. आणि निश्चित प्रकारे ही टेक्नॉलॉजी अत्यंत चांगली आहे, कारण गवताच्या माध्यमातून या सगळ्या आपल्याला त्याला डिकम्पोज करून किंवा त्याच्यापासून आपण बॅक्टेरियाच्या माध्यमातून त्याच्यामधून ऍसिड आणि पुढे मिथेन गॅस निर्माण करता येईल आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करता येईल. तो आज सगळ्या क्रूड ऑइलला सबस्टिट्यूट आहे. इवन इथेनॉल जे आज 63 रुपीजला आहे त्यापेक्षा सुद्धा हे परवडणार आहे, कारण हा अधिक कमी दराने आपल्याला त्या ठिकाणी लोकांना देता येऊ शकेल. आज पेट्रोल डिझेल 100 रुपयाच्या पुढे गेले, सीबीजी हे 60-65 रुपयाच्या दरम्यान राहील, त्यामुळे लोकांनाही 40 रुपये किमतीने कमी मिळेल आणि त्याचा उपयोग मला वाटतं जनता जनार्दनासाठी सुद्धा निश्चित प्रकारे चांगला. दोन पॉलिटिकल क्वेश्चन आहेत. इज ऑफ असोसिएशन आज फार काही दिसलं नाही, अवघडलेपणा होता. साधारण तुम्ही सगळे जे यापूर्वी सोबत असायचे त्यांच्यामध्ये फ्रॅक्शन झालेले पाहायला मिळाले गेल्या काही काळामध्ये, आणि हे सगळे लोक इथं आल्यानंतर, म्हणजे तुम्ही असाल, जिल्हा कोळसे पाटील असतील आणि पवार साहेब असतील, हे सगळे आल्यानंतर जी एक वागण्यातली सहजता होती ती दिसली नाही, अवघडलेपण जे ते दिसलं. पवारसाहेबही लवकर बैठकीतून निघून गेले, निरीक्षण काय? आणि महत्वाचा दुसरा प्रश्न, अजित पवार आले नाहीत बैठकीत. मला असं वाटतं की यामध्ये हा पूर्ण नॉन पॉलिटिकल मीटिंग होती, पूर्ण नॉन पॉलिटिकल. याच्यामध्ये 100% साखर कारखान्याचे चेअरमन, एमडीज आणि अधिकारी जे आहेत टेक्निकल फील्डमध्ये ते आले होते. आणि मला असं वाटतं की टोटल नॉन पॉलिटिकल असल्यामुळं याच्यामध्ये कुठलंही राजकारण चर्चेला गेलेलंच नाही. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी फोकस ह्या दोन्ही टेक्नॉलॉजी आणि प्रेझेंटेशनवर आणि प्रश्न उत्तरावरच झालेला आहे, त्यामध्ये मला वाटत नाही. आणि नॅशनल फेडरेशनची ही मीटिंग असल्या कारणाने कदाचित दादा आले नसतील असं मला वाटतं. नाही, मला वाटत नाही, व्हीएसआयची मीटिंग नव्हती, जी नॅशनल फेडरेशनची होती. दादा, मी, आम्ही सगळेजण कदाचित आम्ही व्हीएसआयवर गव्हर्निंग बॉडीवर आहोत आणि कदाचित त्यांना आज काही इथल्या व्यस्ततेमुळे आले नसतील असं मला वाटतं. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.